गाइस मी निघालो पहाटे पहाटे तुम फोटलो बघू सकाळ झाली आहे 6:30 वाजलेले आहे सूर्य तर नाही निघाला आहे पण पाऊस सुरू आहे आज ट्रेक छोटा आहे बघू सिनेमॅटिक व्ह्यूज दाखवेल मे बी पावसावर डिपेंड आहे आता काय करायचं काय नाही वरती फक्त हवेची काळजी घ्या वरती हवा खूप आहे जागी जागी पायऱ्या काय करायचं नाही जास्त सेल्फी फोटो काढायला पुढे जायचं नाही एक तास लागतो वरती जायला अर्धाची ट्रेकिंग आहे एक तास लागेल इथं पुढे गेलं की ना एक सापाचं म्हणून बोर्ड येईल त्याच्या कॉपीत माझा नंबर आहे गडपाल गुरुदास शेडगे त्याचा फोटो काढून द्या बोट जाऊन तुम्हाला काय लागलं काय वाटलं काही जरी काही प्रॉब्लेम आला तर डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचे हा मॅप आहे मॅपचा फोटो काढून घ्या जागी जागी पायऱ्या आहे जागी जागी पायवाट आहे जागी जागी ट्रेक करायला लागेल तुम्हाला काही जेवण वगैरे पाहिजे असेल तर आपलं घर होतं जेवण चुलीवरचं फक्त आधी ऑर्डर द्यावं लागते जेवणासाठी कॉन्टॅक्ट करतो हो ठीक आहे चालेल आणि जे का तुम्ही वरती प्लॅस्टिक प्राचीन काळातलं हनुमान मंदिर आहे तर त्यांनी थोडं नवीन बनवलेलं आहे आपलं इथे पाणी गळतं वाटतं बाहेर पोस्टर आहे पोस्टर दाखवून तर अशा प्रकारे आम्ही आता ट्रेक सुरू केलेलं आहे आमच्या सोबत आहे आकांक्षा आणि तिकडे दोन उभे आहेत ते कधी येणार आहेत माहीत नाही त्यांच्या घरचे कॉल सुरू आहेत आणि आम्ही ट्रेक आता लगेच सुरू करणार आहे जायचं तिथे आहे दिसतंय की नाही माहीत नाही पण लगेच पोहोचणार आम्ही 40 मिनिटात तिथे सॉरी ट्रेक सुरू केलेलं आहे ओ गॉड ट्रेक सुरू करून संपला का जास्ती मोठा नाही आता सर हां एकदम पावसाची पायवाट ही माहित आहे का ए म्यानमार मॉडर्न स्कूल आकांक्षा चढशील की नाही तू हळूहळू चला रे क्यूट आहे नाही जेव्हा तो पकड दे ना सगळी क्यूटनेस काय वाटलं कठीण आहे शिवण काही नाही थोडा चढायला अवघड आहे फक्त बाकी काही नाही पण ट्रेक छोटा असल्यामुळे इतकं काही वाटणार नाही ब्रिटिशांच्या दुर्गद्वेषात झालेला नासधूस
सरळ पायर आहे, थोडं सावकाश जायची. चल ती बघ कशी चढताय. हे म्यानमार विसरणार, कॅमेरामध्ये पण ओस आलेली आहे यार. प्रत्येक ईशर उठत ना राहत काय. आपण गडावर आलोय, नाही वेळ आहे अजून. चल तू घेताना एकच लक्षात ठेवायचं की रस्ता नाहीये, सगळे दगडी आहेत, पाय खूप स्लिप होतोय, शूज चांगले घालू नयेची. बस इकड्यावरती आपला शूट सुरू आहे तसा. आणि तू कुठे आहे निधी? पूर्ण बादल आहे आयुष्यात, आपण बादल मध्ये. हो जास्ती थोडी ओव्हर ऍक्टिंग होत आहे. थोडं बरोबर सांग, थोडं बरोबर सांग. बघ ना पूर्ण बादल आहे आयुष्यात, आपण बादल मध्ये. थोडं वाटत आहे रेल, बाकी काही नाही. तू कुठे आहे सध्या? मी ढगात आहे. हो तू तू येरवाड्यामध्ये राहते ना? बरोबर आहे, तू येरवाड्यामध्ये राहते ना? बरोबर आहे. मग आता काहीच नाही दिसत, बरोबर सांगितलं होतं त्या दादांनी आपल्याला. तू म्हणे काही वेळा दिसणार नाही म्हणे वरती, बरोबर जाणार. बादल मध्ये आहे, ढगात आहे, बादल मध्ये. पाय खूप स्लिप होत आहे पण माझ्या. केळीच आहे ना? केळीच आहे का? पण हार्ड नाही आहे फक्त नावच कठीण घड आहे गडाचं. येस थकली का? चल लवकर लवकर जा, जास्ती नाही राहिला आता. फर्स्ट विकेट डाऊन. कॉन्व्हेंट मध्ये आहे का तू? ऐका तुम्हाला सांगतो जास्ती काहीच कठीण नाही, ना फक्त कठीण गड आहे. ठीक आहे, सगळं स्ट्रेट स्ट्रेट आहे, फक्त थोडे गोटे वगैरे इकडे आणि खूप स्लिप होतात. पहिली गोष्ट भरपूर स्लिप होतात गोटे, कारण पाऊस इतका आहे आता सध्या. बापरे शेवटी मी दाराजवळ पोचलेलो आहे. एक मिनिट दाखव बॅक कॅमेरा. तर मेन दरवाजा आहे तुमकोटचा, बस आपण एंटर होतो सर. फक्त पहिली पायवाट वाटते. हा मग काय रस्ता दाखवत आहे आपण याला फॉलो करू ना. आता ती कुठे आहे? गार्डन मध्ये आली का? दिसते ना आपण बाई. नाही नाही ती खालती मॅप वर लिहिली होती माहिती का, टाकी ती ही टाकी आहे.
गणेश मंदिर मूर्ति भारी है रे। आणि हे प्रत्येक गडावर झालं पाहिजे असं। बिलकुल इथं सांभाळून यायचं, त्यानंतर जास्त दुःख असेल तर कोणी पण डायरेक्ट येऊ शकते। आणि मित्र भेटलेला आहे आपला, आपल्यासोबत दिला तर पहिल्यांदा आलेल्या मुली जरा सांभाळून चालावे आणि एकामेकाला पकडून चालावे तुम्ही। हां, गीताच्या घोड्याचा व्हिडिओ बघितला आहे ना? नाही बघितला अजून। आणि निधीतून नागपूरला जाऊन कशा प्रकारे तू एक्सपिरियन्स सांगशील करा? घरी सांगून आलेली आहे की ते सांग आधी? घरच्यांनी सोडून दिलंय तसं? पण घरच्यांनी सोडलंय मला। अच्छा, घरी मी सांगणार आहे। मी ते खूप प्रकारचे प्राणी बघितले। कोणता? म्यानमार आणि तुझ्या आईला सांगशील की मी घसरून पडलेली नाही म्हणा? हो, आणि पडली अजून ठीक आहे। ओके, थांबा जर तुम्ही। या भारी सीन है ना? हेलो हळू 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 ते तू अशी होई बाई, इकडून जा तू थोडा चुकून इकडून जा बाई। ते फक्त तू टाइमपास करत होती ना? आम्ही जाऊन पण आलो। हे फोटो काढायचा, ते फोटो काढत पण थांबलो होते ना नुसते। चला, इथे केळीचे झाडं खूप दिसत आहे पण ना, केळी ऐकायला पण नाही। चल मित्रा, आपल्यासाठीच थांबली आहे माहिती का देवाची? काय म्हणते नाही का मागे कुत्रा? त्याच्या मागे मागे बोल। गाईज, मी आता एकटाच रस्ता शोधायला चाललो, रस्ता विसरल्यासारखा झालाय। बघूया रस्ता भेटतो का। केळीचे पानच पान आहे इथे तर। अप्रतिम वाट काही म्हणा।
है का? समोर जाऊन बघतो थोडं, अजून काही भेटतंय का? तुम्ही व्ह्यू बघू शकता का? टॉपच्याला आलो मी आता सध्या, तुम फोटला आपण इकडे जाऊन बघू शकतो की काय आहे. इकडे तर काही नाही, केळीच्या पानात शिवाय. ठीक आहे, वाट कुठून चालली कुठे नाही. आणि अशा प्रकारे सगळ्यात टॉपच्याला अजून पोचायचं आहे. तो टॉप आहे बघू शकता तुम्ही, जर थोडा ब्लर दिसत असेल पण टॉप व्ह्यूला अजून जाण्यासाठी अजून मार्ग दिसत नाही इथे मला. आणि माझे बाकीचे मित्र पण मागेच राहिलेले, तर मी रिटर्न जातो आणि त्यांना घेऊन येतो जर ते तयार असतील तर. बघूया काय तर. आणि बाकी ट्रेक खूप भारी झाला आहे आणि ट्रेक खूप सोपी आहे तसं म्हणतात. खूप हार्ड नाही, फक्त गोटे वगैरे आहेत. आणि मेन म्हणजे शूट चांगले पाहिजे, कारण तिथे पायऱ्या कमी आहेत आणि फक्त गोटे आहेत आणि खूप स्लिपरी आहे. तर जेव्हाही तुम्ही कोणी याल तेव्हा नीट सांभाळून द्या. जय हिंद. तुम्ही हा व्ह्यू खूप डोकं झालेलं आहे. फायनली आपण पोचलेलो आहे. आता बसलो भाई आपण. जय हिंद. कशाचं मंदिर मस्त मंदिर. प्रत्येक गडावर मंदिर असते. हळू पकडू नये पकडू नये. रिटर्न आहे त्या का सोबत? बारबी बारबी नाही त्या सोबत. चलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. ऐका